तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या प्राचार्य जीएमबी हायस्कूल तथा एस डी कॉन्व्हेंटच्या आदरणीय सौ वीना नागरी मॅडम, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक श्री घाणे सर, तसेच प्री प्रायमरीच्या प्राचार्य सौ शुक्ला मॅडम, तसेच पर्यवेक्षक सरना श्री गणेशाची मूर्ती 9 वर्षा भेट उचलून देत आहे. ग्रीटिंगद्वारे सुद्धा शुभेच्छा देत आहे. यानंतर कौशिक लागलं भेटवस्तू व ग्रीटिंगद्वारे आदरणीय सोनारेकर यांना शुभेच्छा देत आहे. विद्यार्थी प्रतिनिधी, त्यानंतर कुमारी सिंगल धुळे यांनी स्वतःच्या पेशींनी शुभेच्छा संदेश तयार केलेला आहे. आदरणीय श्री मंदिर साहेबांना बुकेद्वारे स्वागत होत आहे. कुमारी सिंगल धुळे इयत्ता मध्यावरची विद्यार्थिनी कुमारी किरण बनलेवार हिणी स्वतःच्या हाताने तयार केलेलं ग्रीटिंग आदरणीय श्री मंत्री सर यांना देताना, एसबीची विद्यार्थिनी कुमारी मिताली मेश्राम, कुमारी देवांशी समृद्धवार यांनी सुद्धा रांगेत यावं. सायली गडकरी, सायली गडकरी, तेजल शाह, बारावी जीएमबी या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली ग्रीटिंग आदरणीय श्रीमती सर यांना प्रदान करताना, यानंतर जीएमबी हायस्कूल तर्फे आदरणीय श्री शेंडे सर पुष्पगुच्छाद्वारे स्वागत करतील श्री मंत्री सर तथा सौ नारायण मॅडमांचं. श्री शेंडे सर विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात स्वागत करा. Thank you.
याचा औचित्य साधन आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या प्रसंगी मी फक्त एवढं बोलू इच्छिते की आपल्याला लाभलेले प्राचार्य आदरणीय श्रीमती सर यांचं सदैव मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं असते. आपल्या सरस्वती परिवारातील सर्वांना योग्य त्या सुविधा मिळाव्या आणि कार्य सुरळीतपणे पार पडावं यासाठी सर्वांना मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांच्यातर्फे मिळते. सर्व आपणा सर्वांच्या वतीने मी त्यांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते व त्यांचं मार्गदर्शन सदैव लाभावं हीच अपेक्षा करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आदरणीय नानोटी मॅडम या सतत 31 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहकार्य आणि प्रत्येक कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोलाचा वाटा या ठिकाणी असतो. हे 21 वर्ष खूप चांगलं आलं आहे असं मी म्हणेन. 20 वर्ष हे मावळतं वर्ष गेलं. खरोखरच कोरोना असल्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागलं. या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर झालो. डिस्टन्सिंग, खरं म्हणजे ते सोशल डिस्टन्सिंग नाही आहे, ते डिस्टन्सिंग होत. काय का एकमेकांच्या बद्दल त्या आजाराचा असा प्रश्न होता की जवळ संसर्ग होतो वगैरे म्हणून ते सगळे नाव पडले. पण खरं म्हणजे तो सोशल डिस्टन्सिंग नाही आहे. आपल्याला सोशल डिस्टन्सिंग करायचंच नाही आहे. ना आपल्याला सोशल करायचं आहे, ना आपल्याला नात्यामध्ये करायचं आहे, ना आपल्याला आपल्या स्वतःच्या या परिवारात करायचं आहे. आपल्याला तर एकमेकांच्या जवळ राहायचं आहे. आपल्याला तर नाती जपायची आहे. ज्या नात्यांच्या भविष्यावर आपण मोठं झालो ती नाती आपल्याला जपायची आहे. आज विद्यार्थी आणि शिक्षक किती सुंदर नातं आहे, किती सुंदर एक भावना आहे. मुलांच्या भावना, मुलांना किती आनंद झाला की इतके दिवसांनी आज एक कार्यक्रम होतो आहे आणि आम्ही आमच्या शिक्षकांच्या कृतज्ञता व्यक्त करतो आहे आणि त्यासाठी त्यांनी ग्रीटिंग्स तयार केले. आज सर्व मुलांना इथे बोलावणं शक्य नव्हतं, तरीही प्रत्येक मुलांच्या मनात ही भावना आहे माझ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता ठेवावी. कारण त्या शिक्षकाने त्या मुलांना जे काही दिलं आहे खूप मोठं स्थान असतं त्यांचं. गुरुचं स्थान जीवनामध्ये खूप मोलाचं, खूप महत्वाचं असतं. माणसाला काय आहे, जीवन तर जगायचंच असतं. जीवन जगायचं असतं, अवघड असलं तरी ते गणित सोडवायचं असतं. गणिताच्या स्टेप मध्ये जर आपण थांबलो, चुकलो तर उत्तर येत का? उत्तर येत नाही. तसं जीवनाचं असतं. जीवनामध्ये असे अनेक स्टेप येतात, अनेक कठीण येतात, काही सोप्या येतात, सोप्या लवकर सुटतात, कठीणला थोडं डोकं दाबावं लागतं. आणि त्या स्टेप सोडवत असतानाच आपण उत्तराचा उत्तर शोधत असतो. तसं जीवन असतं. जगायचं असतं, थांबायचं नसतं आणि चांगल्या पद्धतीने जगायचं असतं. आणि चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यकता असते ती चांगल्या माणसांची, चांगल्या वातावरणाची. जीवनात दोष परिस्थितीला कधीच द्यायचा नसतो. परिस्थितीला जे दोष देतात ते कमजोर असतात माझ्या मते, पण परिस्थितीवर जे मात करतात तेच खरे शूरवीर असतात आणि तेच परिस्थितीशी लढतात आणि जीवनामध्ये मोठे होतात. याची अनेक उदाहरणं तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या इतिहासातही शिकलो आहे आणि तुम्ही सर्व शिक्षक आहात, विद्यार्थी सुद्धा अभ्यासात शिकतात. या सर्व गोष्टी या ठिकाणी होतात. म्हणून शाळा अशी नावरूपाला आली आहे. म्हणून ज्या व्यक्तीने हे निर्माण केलं आहे, ज्या व्यक्तीने हे लावलं आहे त्याला मोडू नका. कृपया त्याला बहरण्याचा प्रयत्न करा. कुठेही आपल्या हातून थोडसही त्याला धक्का लागू नका देऊ. कारण जेव्हा निर्माण करण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे तर तोडण्याचा पण आपल्याला नाही. म्हणून ज्यांनी निर्माण केला आहे त्याला सहकार्य करा, त्याच्या कार्यामध्ये सहभागी व्हा, आनंदाने व्हा, मनापासून व्हा.
आणि या शाळेच्या या संस्थेच्या नावलौक्यासाठी प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील राहा. एकदा व्यक्ती नियोजन जरी करत असेल तर सहकार्य सगळ्यांचं हवं असतं आणि हे सहकार्य आपल्याकडून मिळो अशी सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना करते. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दाला विराम देते. धन्यवाद. आज आपण 2021 या नवीन वर्षाच्या स्वागताकरता आणि नवीन वर्ष सुख समृद्धीत जावो याकरता आपण या ठिकाणी एक हार्दिक शुभेच्छापर कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2020 हे वर्ष COVID-19 म्हणून पूर्ण जगामध्ये या कोविडने आपण कसं जगावं आणि संघर्षाला कसं सामोरे जावं हा महत्त्वपूर्ण संदेश दिलेला आहे. म्हणून मी हे सांगतो की आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्याप्रमाणे आपण COVID-19 आपण विविध संघर्षाचा सामना करून आपण त्या प्रगतीच्या मार्गाकडे आपण जात आहोत, तर मी आजच्या प्रसंगी ईश्वर चरणी हेच प्रार्थना करतो की हे प्रभू आम्हा सर्वांना आपण संघर्षाला सामोरं जाण्याची एक शक्ती प्रदान करू. हे मी आजच्या या नवीन वर्षाच्या निमित्त मी परमेश्वराकडे मागणी करत आहे. संस्था सचिव तथा प्राचार्य आदरणीय श्रीमती सर यांना मी अध्यक्ष भाषणातून शुभेच्छा, तसेच राज्यात सर्व स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अंतर्गत हरित शपथ घेण्यासाठी शासनातील निर्देश आलेले होते, त्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगर पंचायत अजनीमोरतर्फे 2021 या सोनेरी पहाडीला हरित सृष्टीला समृद्ध ठेवण्यासाठी शपथ घेतली आहे. विद्येची आराध्य दैवत देवी सरस्वती मातेच्या चरणी पूर्ण सरस्वती परिवाराच्या वतीनं सर्वप्रथम माझं मातेचा आशीर्वाद जसा सध्या वर्षामध्ये होता तोच आशीर्वाद, तीच प्रेरणा, तीच शक्ती देवी सरस्वती माता आम्हा सर्वांना देव हीच प्रार्थना त्या मातेच्या चरणी करून सर्वांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांच्या आशीर्वादाने हे सरस्वती मंदिर उभं आहे, ज्यांची प्रेरणा आपल्याला सर्वांना नेहमी मिळत होती असे आपल्या संस्थेचे सर्वाशी घनशब्दाजी पुतळा यांचं स्मरण सुद्धा या नवीन वर्षामध्ये करण्यात प्राप्त आहे आणि त्यांचाच आशीर्वाद नेहमी मिळत राहतो व त्याच आशीर्वादाच्या बळांवर आपल्या सर्वांकडून तुम्ही असो, शिक्षक वृंद असो किंवा विद्यार्थी असो, एक चांगलं यश आपल्याला प्राप्त होत आणि इतके शिक्षक आज समोर माझ्यासमोर बसलेले आहेत. त्या कोरोना काळामध्ये जो काळ 8 ते 9 महिन्याचा आपण अनुभवला हा दूर अनुभवला, दुरावा होता परंतु मनापासून खूप जवळ. जरी हा संकट काळ हा नकारमय 8 महिन्याचा काळ जरी आपल्या आयुष्यात आला असेल तरी शाळेने, संस्थेने, शिक्षकाने, शिक्षणाची कास आणि विद्यार्थ्याने सुद्धा शिक्षणाची कास सोडली नाही. जे कर्तव्य विद्यार्थ्यांचं होतं, जे कर्तव्य शिक्षकांचं होतं, जे कर्तव्य बालकांचं होतं, जे कर्तव्य संस्था चालकांचं होतं, जे कर्तव्य माझं होतं, ते कर्तव्य सुद्धा त्या 8 महिन्याच्या काळामध्ये पार पाडलं आणि तो कोरोनावर आपण विजय मिळवला. आणि या संकट काळांमध्ये, या 8 महिन्याच्या काळामध्ये जे प्रेम विद्यार्थ्यांचं शिक्षकांवर, शिक्षकांचं विद्यार्थ्यांवर, प्रेमाची परिभाषा खूप आहे.
आपण आईवर प्रेम करतो, वडिलांवर प्रेम करतो, नातेवाईकांवर करतो, शिक्षकांवर करतो. प्रेम हा शब्द प्रत्येक ठिकाणी आणि आणखी एका ठिकाणी लागतो त्याचा उल्लेख मी करत नाही. पण तो प्रेम प्रत्येक ठिकाणी प्रेमाची भाषा आणि परिभाषाही वेगळी. निश्चित या कठीण काळामध्ये सुद्धा शाळेचं शिक्षकांचं प्रेम हे विद्यार्थ्यांवर होत आणि जेव्हा प्रेम एकमेकांविषयी निर्माण होत तेव्हा एखादी गजल किंवा एखादं गीत निर्माण होत. त्या गीताच्या चार ओळी विद्यार्थ्यांकरता आणि चार ओळी ह्या शिक्षकांकरता समर्पण या नवीन वर्षाच्या सुरुवातीला. गजलों को गुनगुना कर तुम्हारी यादें भुला मुलं घरी आहे आठ महिन्यापासून. आम्ही आठ महिन्यापासून शिक्षक शाळेत आहे. भीतीगाठी होत नाही तेव्हा मैं गीत गजलों गुनगुना कर तुम्हारी यादें भुला रहा हूं. शहर में हो अजनबी के जैसे किसी तरह दिन बिता रहा हूं. बोलो घरिए हमी शायद दावत है पर मेरी गलती उतना है. शहर में हो अजनबी के जैसे किसी तरह दिन बिता रहा हूं. घने अंधेरों के बीच रहकर घने अंधेरों के बीच घिर कर यू मन रही है मेरी दीवाली. आठ महिन्यापासून अंधकार नैराश्य त्याच्यामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाचं कर्तव्य नाही म्हणून घडे अंधेरो में पीच गिर कर यू मन रही है मेरी दीवारी. दिखाई हमने असमे तिकीट कोठे लावू शकत कोठी ढोल व्यक्तींचे त्या ठिकाणी प्रेम आणि संबंध तुटतात त्या ठिकाणी या गीतांचा ओळी सुरू होतात. ओ जितने कसमे दिखाई हमने मैं उतने दीपक जला रहा. प्रत्येक या तोणा कळाच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने का होईना मुलांशी जुळण्याचा प्रयत्न करतो. ऑनलाईन शिक्षण असो किंवा भ्रमणध्वनीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद असो पण विद्यार्थ्यांना त्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न प्रत्येक शिक्षकांनी केलेला आहे. म्हणून चाललाय की ओ जितने कसमे दिखाई हमने मैं उतने दीपक जला रहा हूं. दीपक की तरह इस वर्ष हमेशा आप प्रकाश नहीं रहो. प्रत्येकाला प्रकाश आपण देत राहू हीच या नवीन वर्षाला सर्वांना शिक्षकांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. मागील सन 2020 मध्ये ज्यांनी व्यक्तिशः किंवा शाळेला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा सुद्धा मी स्वतः व्यक्तिशः म्हणणार आहे, कृतज्ञ आहे आणि त्यांचा आभारी आहे. या नवीन वर्षाच्या सुरुवातीला एकच मागणं आहे परमेश्वराला की जे प्रेम सत्या वर्षामध्ये किंवा मागील वर्षामध्ये ज्या ज्या लोकांकडून मिळालं भरभरून मिळालं ते तोच आशीर्वाद हे सहकार्य या येणाऱ्या वर्षामध्ये सुद्धा असंच कायम राहो किंवा ते वाढो हीच प्रभूंनी या ठिकाणी प्रार्थना करतो. कारण
की सहकार्याशिवाय म्हणजे मुलांच्या सहकार्याशिवाय पालकांच्या सहकार्याशिवाय किंवा शिक्षकांच्या सहकार्याशिवाय संस्था चालकांच्या सहकार्याशिवाय कोणतीही प्रगतीची उंची माणसाला गाठता येत नाही। जर माणसाला स्वतःला प्रगती करायचं असेल तर इतरांच्या सहकार्याची नितांत गरज असते आणि ते सहकार्य वेळोवेळी संस्थेलाही मिळत राहतो आम्हालाही मिळत राहतं। म्हणून माझ्या या सरस्वती परिवारामध्ये 4-5 फ्रेंचेस आहेत, सरस्वती विद्यालय वगैरे महाविद्यालय, सरस्वती विद्यालय कदम प्राथमिक शाळा, उच्च शिक्षक वृंद आणि मुख्याध्यापक, जीएमबी इंग्लिश म्हणजे हायस्कूल आणि एसजीसी कॉन्व्हेंट आणि एसजीसी प्री प्रायमरी, त्यांचे सर्व ज्येष्ठ सदस्य हे ज्या 2020 मध्ये कठीण समयी एकजुटीने राहून पूर्ण परिवाराने तो सर्व चारही शाळांचा एकत्रित परिवार आणि सरस्वती परिवार त्यांनी या कठीण काळामध्ये सुद्धा एकत्रित राहून त्या कोरोनाशी युद्ध लढले आणि आपल्या कर्तव्याला ते जाणले आणि ते कर्तव्य त्यांनी पार पाडलं म्हणून आहे। कारण की अनुकूल परिस्थितीमध्ये सर्व सपोर्ट करतात पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून त्याला सहकार्य करणं ते फार कमी लोक त्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये येतात, ते माझ्या जीवनामध्ये आलेले आहेत आजपर्यंत, त्याच्याकरता मी सौभाग्यशाली आहे आणि असंच सहकार्य पुढेही त्यांचं मिळत राहो हीच प्रभूची प्रार्थना। आनंद उदरित येऊ नवीन वर्ष सुखाचे जाओ, मनी वांचिले तेथे व्हावे, सुख चालून दारी यावे, कीर्ती तुमची उदरित राहो, नवीन वर्ष सुखाचे जाओ, नवीन वर्ष सुखाचे जाओ, सर्वांना नवीन वर्ष सुख सुख समृद्धीचे जाओ ही प्रभूची प्रार्थना। आता नवीन वर्षाच्या शुभेच्छापर कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत शिक्षक पालक बालक सर्व हे ऑनलाईन शाळेत इथे जुळलेले आहेत, काही विद्यार्थी या ठिकाणी माझ्या समक्ष बसलेले आहेत पण बरेचसे विद्यार्थी हा कार्यक्रम आपल्या घरी मोबाईलच्या माध्यमाने ते एन्जॉय करतात आणि पाहत आहेत। तर त्याच्यामध्ये शाळेत आज पालकही जुळले असतील तर निश्चित पालकांचं सहकार्य खूप लागतं आणि या नवीन वर्षामध्ये त्यांचं सहकार्याची सुद्धा मला खूप गरज आहे। म्हणून पालकांना सुद्धा या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना सांगावंसं वाटतं की नवीन वर्ष 2021 च्या पहिल्या दिवशी प्रणाम करून आज उगवणारा दिनकर नव्या किरणांनी तुमचे व तुमच्या आप्तेष्टांचे जीवन उजळून दुःखाची तीव्रता सौम्य करून या जीवनाच्या वस्त्राला सुखाची झालर लागो हीच प्रभू चरणी प्रार्थना करून आपल्या आयोगाला सुद्धा किंवा या ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये जे पालक जुळले असतील किंवा नाही जुळले असतील त्या सर्व पालकांना सुद्धा सरस्वती परिवारातर्फे त्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज ते 9 महिन्याचा काळ झाला, विद्यार्थी शिक्षकांपासून दूर आहे आणि शिक्षक विद्यार्थ्यांपासून दूर आहे, तरी ते मनाने निश्चितपणा गीताच्या माध्यमाने सांगितलं की ते मनाने खूप जवळ आहे आणि या कठीण काळामध्ये सुद्धा सर्वांनी आपले कर्तव्य खूप चांगले 2020 मध्ये पार पाडले। म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑनलाईन आपल्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये थोडी कठीण प्रक्रिया आहे, ऑनलाईन अभ्यास करणं हे विद्यार्थ्यांकरता एक आव्हान होतं कारण की मोबाईलच्या माध्यमाने दररोज 2-3 तास त्या मोबाईलवर त्या स्क्रीनवर अभ्यास करणं डोळ्याचा आधार बऱ्याचशा लोकांना सहनही करावा लागला, परंतु आपल्या पूर्ण कठीण समय आपल्याला त्रासही होत असेल तरी त्यांनी आपल्या शिक्षणाची दोरी सोडली नाही आणि जे जे शिक्षकांनी त्यांना सांगितलं त्याच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीजमध्ये मोठ्या उत्साहाने त्यांनी पार्टिसिपेट करून आपल्या शिक्षणाचा एक जे कार्य आहे ते बाधित सुरू ठेवलं, म्हणून त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा खूप गौरव करतो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या नवीन वर्षांमध्ये शुभेच्छापर माझ्या 4 ओळी। मुलांना जे जे हवे तुम्हाला ते मिळू दे, मुलांना जे जे हवे तुम्हाला ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून करू दे, यशाची शिखरे सर तुम्ही करावी,
यशाची शिखरे सर तुम्ही करावी, पाहता वळूनी मागे स्वेच्छा माझी स्मरावी, पाहता वळूनी मागे स्वेच्छा माझी स्मरावी। तुमच्या आनंदाचा वेल गगनात भिडू दे, तुमच्या आनंदाचा वेल गगनात भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घेऊ दे, मनासारखे घेऊ दे। सर्वांना, सर्व मुलांना, सरस्वती परिवारातर्फे सर्व शिक्षकांच्या वतीनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। या सरस्वती मंदिराचा एक महत्त्वाचा घटक कळस आहे शिक्षक। परिस्थिती अनुकूल असताना सर्व काही सरकारने करतात, तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षकांनी संस्थेला, शाळेला, तुम्हाला, आम्हाला सर्वांना चांगलं सहकार्य करून आपली एक शिक्षणाची पवित्र गंगा प्रवाहित करत राहिले। म्हणून निश्चितच त्या शिक्षकांचं सुद्धा एक आभार किंवा कौतुक किंवा अभिनंदन, आणि निश्चितच या शाळेच्या प्रगतीमध्ये त्या शिक्षकांचाही खूप मोठा वाटा असतो। अधिकाऱ्यांपासून तर त्यांच्यासोबत काम करणारी पूर्ण टीम, म्हणजे प्रत्येक ब्रँचचे मुख्याध्यापक आहेत किंवा त्यांचे हाताखाली काम करणारे शिक्षक आहेत, ते एक जुटीने काम करतात, तेव्हा एक मोठं यश आपल्याला मिळतं। निश्चितच सरस्वती परिवाराची एक परंपरा आहे, जेव्हा कोणताही संकट असेल तरी एकजुटीने येतात, आणि एखादा आनंद असेल तरी ते एकजुटीने त्याचा एन्जॉय करतात। हे सर्वात मोठा गुण या सरस्वती परिवारामध्ये आहे, आणि त्या परिवाराच्या संपूर्ण घटक म्हणजे ते शिक्षक वृंद, त्या शिक्षक वृंदाचं सुद्धा खूप खूप कौतुक आणि त्यांचं अभिनंदन, आणि त्यांनाही या नवीन वर्षांमध्ये जात असताना या शुभेच्छाच्या चार होईल। चला या नवीन वर्षाचे स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना नव्याने ठरवूया, सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरून जाण्याचा प्रयत्न करूया। पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवीन आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा लागून एक नवीन दिशा, नवीन स्वप्ने, नवीन क्षितिजे, सोबत माझ्या नवीन शुभेच्छा। सर्व शिक्षकांना सुद्धा माझ्याकडून आणि सर्व अधिकारी वर्गांकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। जे जे सुखी असतील या शाळेच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून, हे घटक विद्यार्थी, शिक्षक, बालक, पालक हे तर आहेत, पण या व्यतिरिक्त सुद्धा या शाळेला एक विशिष्ट उंची गाठून देण्याकरता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बरेचसे घटक आपल्याला सहकार्यात असतात, त्यामुळे पत्रकार वृंद सुद्धा आहे। गावातील आणखी एक आपले हितचिंतक सुद्धा आहेत, की जे नेहमी जेव्हा जेव्हा शाळेला गरज पडते तेव्हा तेव्हा त्या शाळेच्या कामाकरता धावून येतात, पण त्या लोकांना सुद्धा, त्या लोकांचं सुद्धा आजच्या दिनी म्हणजे 2020 पर्यंत जे काही सहकार्य केलं त्याच्याकरता निश्चित त्यांचं जे कृतज्ञ आहे, त्याचं ऋणी आहे, आणि नवीन येणाऱ्या वर्षांमध्ये अशाच पद्धतीचं सहकार्य त्यांच्याकडून मिळत राहील हे निश्चित मी अपेक्षा करतो आहे। पण त्यांना सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन, सर्वांना एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन माझ्या या शुभेच्छापत भाषणाला विराम देतो, आणि शेवट माझी बसून करा शपथ। मी भारताचा सुजाण नागरिक शपथ घेतो की मी या भारत मातेला, या वसुधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन। या वसुधरेला, या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन। मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही। जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला, या वसुधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल।
जय हिंद जय भारत। जय हिंद जय भारत। धन्यवाद पूर्ण सरस्वती परिवार तर्फे आभार मानतो। तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या आदरणीय सौनानोटी मॅडम यांनी नियोजनबद्ध कार्यक्रमाला मूर्त रूप देण्यास जे मोलाचं सहकार्य केलं आणि आपली उपस्थिती कार्यक्रमात दर्शवली त्याबद्दल मी त्यांनी सुद्धा आभार मानतो। इथे उपस्थित श्री धानेसर मुख्याध्यापक सौ शुक्ला मॅडम प्राचार्य सौ घाटे मॅडम पर्यवेक्षिका श्री शेंडे सर पर्यवेक्षक श्री राठी सर ज्येष्ठ शिक्षक यांनी सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली त्याबद्दल यांचे सुद्धा मनपूर्वक आभार। त्यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे श्रोता वाटप ज्यांनी आज विद्यार्थी मित्रांनी हा कार्यक्रम गोड करून घेतला असं सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं गोड कौतुक आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला मी असं जाहीर करतो।